नमस्कार। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। मी संसुनीता पाठक नासिक। शक्तिपीठ एक आध्यात्मिक यात्रा हा जो उपक्रम करताय तो खरोखरच ओके। नमस्कार, मी सौ सुनीता पाठक नासिक। शक्तिपीठ एक आध्यात्मिक यात्रा हा जो उपक्रम करताय तो खरोखरच आनंद प्राप्त करणार आहे। यामार्फत विविध मातेची रूपे आपल्या समोर मांडली जातात, त्याबद्दल जबलपूर मंडळाचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा। आजचे पुष्प गुंफायला त्यांनी मला जी संधी दिली त्याबद्दल तेलंगताईंचे खूप खूप आभार। मंडळी, फिरायची आवड असल्याने यमाई देवीला जाण्याचा योग आला। साताऱ्यापासून साधारण 44 किलोमीटर अंतरावर यमाई देवीचा डोंगर आहे। यमाई मातेच्या दर्शनाला जाण्यापूर्वी गावातील यमाई मातेच्या मंदिरात दर्शन घेण्याचा प्रघात आहे। हे गावातील मंदिर प्रशस्त सभामंडप आणि श्री बाळासाहेब पंत प्रतिनिधींनी काढलेल्या रंगीत तैलचित्रांमुळे वैशिष्ट्यपूर्ण आहे। राज्यातील सर्वात उंच अशी दीपमाळ असून 176 दिवे इथे लावता येतात। जवळपास ती 65 फूट इतकी उंच आहे। रामायण, महाभारत, शिवाजी महाराज यांच्या जीवनातील प्रसंगांवर आधारित मोठ्या आकाराची रंगीत तैलचित्र उत्कृष्ट जिवंत कलेचा सुरेख मिला इथे बघायला मिळतो। रंग, शैली, हावभाव बघताना मन खूप मोहून जाते। पुढे गेल्यानंतर दगडी गाभारा मिळतो। या गाभाऱ्यामध्ये काळ्या पाषाणाची चांदीच्या प्रभावळी बसवलेली मूर्ती आहे। या मूर्तीचं विशेष म्हणजे ही प्रसन्न वदन आहे। गाभारा छोटा असून 3 ते 4 पायऱ्या खाली उतरला की तिथे भुयार आहे आणि त्या भुयारात काळ्याच पाषाणातली महादेवाचे पिंड आहे। ते दर्शन करून आपण यमाई मातेचा डोंगर चढायला सुरुवात करतो। पूर्वी जवळपास 450 पायऱ्या आपण चढायचो, परंतु आता अर्धे वाटेपर्यंत गाडी जाते। डोंगरावर चढताना डोळ्यासमोर अद्भुत असं निसर्ग सौंदर्य बघावयास मिळतं। या देवीची कथा अशी आहे की शंकर आणि पार्वती सारीपाट खेळत असताना शोक करण्याचा आवाज आला। पार्वतीने शंकरांना विचारलं की कोण शोक करताय? भगवान शंकर म्हटले की श्रीराम शोक आणि शोध सीतेचा करताय। पार्वतीस ती आदि माया, तिने असं ठरवलं की आपण रामाची परीक्षा घ्यायची, म्हणून तिने सीतेचे रूप घेऊन ती प्रथम लक्ष्मणाकडे येते। लक्ष्मणाकडे येताना लक्ष्मणाने बघितल्यानंतर अश्रू येतात आणि तो नतमस्तक होतो सीतामाईला बघितल्यानंतर। मग तो रामाकडे सीतामाईला नेतो तेव्हा राम बघता क्षणी म्हणतात, ये माई आज इकडे कशी? आणि तिथेच पार्वती आपलं रूप खरं रूप प्रगट करते आणि अंतर्ध्यान पावते। मंडळी, कर्नाटकातील सौदत्ती या ठिकाणी जगदंबा यल्लम्मा म्हणून ओळखली जाते। यल्लम्माची उत्पत्ती योड म्हणजे सात आणि अम्मा म्हणजे माता या सप्त मातृकावरनं झालेली आहे, त्यामुळे यमाई हे नाव पडले। यमुनाचल पर्वतावरची देवी म्हणून यमाई। डोंगर चढून आपण मंदिराजवळ येतो। या मंदिराचं अजून एक विशेष म्हणजे नंदी इथे आहे। देवीच्या समोर नंदी आहे। देवीची मूर्ती काळ्या पाषाणातली पूर्वाभिमुख 6 फूट असून कमळात बसलेली आहे। मूर्ती हे थोडी उग्र पण शांत आहे। देवीच्या हातात त्रिशूळ, गदा, बाण, पानपात्र धारण केलेलं आहे। मनात सहज भाव उभे राहतात,
तू विश्वाची रचली माया, तू विश्वाची रचली माया, तू शीतल छायेची काया, त्रिशूल डमरू गदा बाण, नतमस्तक होतो तुझी या चरण। पावसाळ्यात तर देवीचं रूप बघण्यासारखं असतं। सर्वत्र डोंगर हिरवाईने भरली नटलेला आणि देवी आईने जणू हिरवा शालू परिधान केलेला आहे असं दृश्य असतं। आजूबाजूचं सौंदर्य तर मग पावसाळ्यामध्ये खूप सुरेख असतं। दुसरी कथा अशी सांगितली जाते की अंबऋषी मोरण तीर्थ परिसरात तप आणि यज्ञ करीत असताना मायावी विद्या येणाऱ्या अंधासूर राक्षसाने विघ्न आणायला सुरुवात केली। तेव्हा ऋषींनी यमाई आईला साथ घातली। यमाई मातेने अंधासुराबरोबर युद्ध करण्याची सुरुवात केली। युद्ध चालू असताना देवीला अनेक जखमा होत होत्या। अंधासूर मारला गेला। त्यावेळेला त्याने एक मातांना एक इच्छा प्रकट केली की आई मला अमर होऊ दे। त्यावेळेला यमाई मातेने त्याला आशीर्वाद दिला आणि अंगल हे ना ठरलं, तिथे पडलं गेलं। याच्या बरोबर 2 किलोमीटर अंतरावर ज्योतिबाचं मंदिर आहे। याची दंतकथा अशी की यमाई देवीचा रुसवा घालण्यासाठी ज्योतिबा अंदाज येण्यास निघाले। संत महंत भक्तगण मूळपीठ येथे आज जमले। वाद्य वाजवीत, गुलाल उधळीत सर्वजण औंपीठावरती आले। ज्योतिबा समीपेतच यमाईने दार लावून घेतलं। तेव्हा ज्योतिबांनी आपल्या चाणाक्ष बुद्धीने आणि प्रभावी बोलण्याने देवीची समजूत काढली। देवीने त्यांना माफ केलं। तेव्हा भगवती भक्तांनी सर्वांनी आंबील देऊन सर्वांचा श्रम परिहार केला। या सेवेवर प्रसन्न होऊन ज्योतिबाने वरदान दिलं की यापुढे तू आंबील नावाने प्रसिद्ध पावशील आणि आता सुद्धा तिला आंबील म्हणूनच देवी ओळखतात। दरवर्षी ज्योतिबा चैत्रामध्ये औंपीठावर येतात आणि तेव्हा देवीचा खूप मोठा असा उत्सव भरला जातो। देवीच्या भोवती भव्य अशी तटबंदी आहे। मंदिर परिसरात मोकळाही तलाव आहे। असे म्हणतात की जेव्हा अंधासूर आणि देवीचं युद्ध झालं तेव्हा देवीच्या अंगावर खूप जखमा झाल्या आणि त्या जखमा धुण्यासाठी ती मोकळे केस करून तळ्यात स्नान करायला उतरली। तेव्हापासून याला मोकळाई हे नाव पडलं। आता सुद्धा अंधासुराचं मंदिर मस्तक छटलेलं ते तिथे परिसरात बघायला मिळत। औंधा नगरीचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे येथे पंत प्रतिनिधींनी एक वस्तू संग्रहालय उभारलं आहे आणि ते बघणं म्हणजे आपल्या नयनाचं पाळणं फिटणं असंच आहे। खूप सुंदर आहे। एक उत्तम कलेचा नमुना आपल्याला इथे बघायला मिळतो आणि हे जर बघायचं असेल तर तुम्हाला नक्कीच औंधाला भेट द्यावी लागेल। अशा तिहेरी संयोग अनुभव करून जे जे सुंदर आणि शुभंकर, जे जे सुंदर आणि शुभंकर, पूर्णत्वाते नेही शंकर अशी आर्तसाद यमाई मातेला घालत परतीच्या वाटेला लागतो। अंबा माता की जय।